पुणे तिथं काय उन्हाळसा आपण म्हणतो आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा पुणेकरांसह सगळ्यांना पाहायला मिळालाय. मावळमध्ये नवरदेव थेट हेलिकॉप्टरमध्ये बसून लग्न मांडपात पोहोचलाय. चला तर पाहूया हटके नवरदेवाचं स्टायलिश लग्न. मावळमधील डोणेगाव येथील नवरदेव अशोक बबनराव वाडेकर यांचा विवाह मुळशी तालुक्यातील पूजा देवकर यांच्याशी बुधवारी हिंजवडी येथे होता. डोणेगावमध्ये अशोक यांची बँड बाजा आणि तुतारीच्या सुरात वाजत गाजत वरात काढण्यात आली. घरापासून हेलिकॉप्टरच्या ठिकाणी अशोक रवाना झाले. गावात हेलिकॉप्टर येणार असल्याचं गावकऱ्यांना माहीत होतं. त्यांनी हे सर्व पाहण्यासाठी एकच गर्दी केली. नवरदेव अशोक यांच्या अवतीभोवती अंगरक्षकांनी वेढा घातला होता. सकाळी 10:30 सुमारास डोणेगावमध्ये हेलिकॉप्टर दाखल झालं. 11:00 सुमारास हेलिकॉप्टरमध्ये बसून अशोक हे विवाहस्थळी निघाले. काही मिनिटात हिंजवडी येथील विवाहस्थळी ते दाखल सुद्धा झाले. तब्बल 75,000 रुपये प्रति तास या दराने भाडेतत्वावर हे हेलिकॉप्टर घेण्यात आलं होतं. दरम्यान अशोक यांचा विवाह पूजा यांच्याशी बुधवारी हिंजवडी येथील शिवपार्वती लॉन्समध्ये पार पडला. यावेळी त्यांनी अग्नीला साक्ष म्हणून 7 जन्म सोबत राहण्याची शपथ घेतली. विवाह समारंभ पार पडल्यानंतर मुळशी आणि मावळमध्ये त्यांच्या विवाहाची जोरदार चर्चा सुरू झाली. मावळ परिसरात नवरदेवाने हेलिकॉप्टरने विवाहस्थळी जाणे हा जणू ट्रेंडच निघालाय असंच म्हणायला आता हरकत नाही. काय नाही, आमचे वडिलांच्या इच्छेप्रमाणे आम्ही आदिवासींसाठी काम करत आहे आणि इथून पुढे करणारे आणि करत आहे. तर आज आमच्या भावाचं लग्न असल्या कारणाने पहिला आदिवासींसाठी भर आहे. पहिला ज्यांना एक वेळचं खाणं जेवण पण मिळत नाही अशा लोकांसाठी आम्ही अन्नधान्य वाटप करतो आणि आश्रमशाळा आम्ही चालवते आणि कायमस्वरूपी त्यांना आम्ही अन्नदान करत असतो. तर आज भावाचं लग्न असल्याकारणाने काही अनावश्यक खर्च टाळून आम्ही आधीसाठी भर आहे. पहिला लग्नाच्या अगोदर आम्ही त्यांना वाटप करतो.